लीळांचे चिंतन घडावे जीवन आमुचे पुलकित व्हावी धरा स्वामी चक्र धरा जय श्री चक्र धरा स्वामी चक्र धरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत लीळाचरित्र पूर्वार्ध 257 नासिकी पंचवटी अवस्थान दीस पाच सांग देव भट्टा पाठवणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम नाशिक नगरीमध्ये होता. नाशिकला पंचवटी हे ठिकाण आहे. तिथं पाच वडाचे झाड खूप मोठे उगवलेले होते म्हणून त्याला ते क्षेत्र ठरवलं गेलेलं. आजही तसंच आहे. जसं होतं त्या काळामध्ये तसंच आजही आहे. आणि त्या नाशिक नगरीमध्ये सर्वज्ञ स्वामींना अवस्थान होतं पाच दिवसाचं. आणि चांगदेव भट्टा पाठवणी स्वामींच्या सन्निधानामध्ये सर्वात छोटे भक्त चांगदेव भट्ट. सर्वात छोटा म्हणजे ज्यांचं विवाह झालेला नव्हता असे चांगदेव भट्ट पाठवणी म्हणजे जामल्य. अशी ही नाशिकची लीळा ज्याच्यामध्ये आपल्याला नाथोबा बघायचे आहेत भक्त आणि स्वामींचं अवस्थान असताना एक दिवस काय होतं. गोसावियासी रामनाथी अवस्थान असं झाले. तिथं रामनाथ आहे इकडं सौंदर आहे आजही आहे. सौंदर मोठं सुंदर देवतेचं मंदिर आहे तिकडं पलीकडं सौंदर आहे. तर तिथे स्वामींना आसन झालं. आसन म्हणजे स्वामी थोडा वेळ बसले त्याला म्हणतात आसन. हे जास्त वेळ नाही बसले किंवा मुक्काम नाही केला एक रात्र एक दिवस नाही थांबले असं थोडा वेळ बसले एक तास दोन तास असं आसन म्हणतात. असं रामनाथी आसन स्वामींना त्या ठिकाणी झालेलं आहे. सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात तुम्ही अवघे येथोनी जागा. तुम्ही सगळे भक्त मंडळी आहे स्वामींच्या सोबत. नाथोबा आहे बाईसा आहे चांगदेव भट्ट आहेत बरेच भक्त मंडळी आहे. आणि सर्वांना स्वामी काय म्हणतात तुम्ही सगळे इथून निघून जा. असं कधी म्हणतो माणूस तू माझ्यापाशी राहू नको तू निघून जा. नाही ना प्रपंचामध्ये सुद्धा असं होतं का नाही. आपल्या घरामध्ये जर कोणी कोणाचं ऐकलं नाही कोणी कोणाच्या मना इच्छेविरुद्ध जर वागलं तर माणूस काय म्हणतो थांबू नको तू इथून जा बरं. स्वामी सुद्धा उदास आहेत भक्त मंडळीवरती. आपलं तर काही तिथं बोलायचंच नाही. आपण असंनिधानात स्वामींचं सन्निधान नाही ना अधिकरणाचं सन्निधान नाही ना आपल्याला म्हणजे आपण देवापासून फार दूर आहोत. देवापासून आपलं आणि स्वामींचं खूप मोठं अंतर आहे. देव एकीकडं आपण एकीकडं. आपण म्हणतो फक्त आम्ही महानुभाव आम्ही उपदेशी आहोत. आपल्याला प्राथमिक तर काही माहीत आहे का उपदेशाची काहीच नाही ना. एक पाच नामाच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याच पद्धतीचं ज्ञान नाहीये. परमेश्वरापर्यंत आपण काहीच नाही गेलेलो. मग आता आपल्यावरती देव उदास असतील का प्रसन्न असतील. आपण जसं बारीक विचार जर स्वतःला केला तर स्वामी आपल्यावर प्रसन्न असतील का उदास असतील. आपण तर खूप लांब आहेत ना. है ना शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी घातला तुम्ही असा ईश्वरी सारखा आपल्या आणि त्याने कसलाच अभ्यास जर नाही केला तर ते शिक्षक ते टीचर त्या मुलावरती त्याचा मनोधर्म कसा असतो का. तो अभ्यासच करत नाही. तो सगळ्या सगळ्यात पाठीमागच्या बेंचवर बसतो खेळतो बागडतो परंतु अभ्यास करत नाही. मग त्याच्यावरती त्या टीचरांचं लक्ष सुद्धा नसतं. मग सर्वज्ञ स्वामींचे तर आपण आहोत परंतु म्हटल्याप्रमाणे वागत नाही. जसं काही लोक काय करतात की उपदेश घेतात पण मिश्र भक्ती करतात. मिश्र भक्ती म्हणजे दोन्ही देवाचं करणे इकडेचंही करणे तिकडचंही करणे. अंधश्रद्धेला जे मान देतात अन्यथा ज्ञानाला जे वाव देतात त्याला मिश्र भक्ती असं म्हणतात. एकनिष्ठ भक्ती. तुम्ही बघा द्रौपदी आहे द्रौपदी महाभारतातली द्रौपदी. त्या द्रौपदीच्या वरती एवढं मोठं संकट आलं होतं परंतु एकनिष्ठता तिची इतकी जबरदस्त होती
की माझा देव माझ्यासाठी येणार. ती म्हणली का म्हणजे पाची पांडवांकडे तिने पहिल्यांदा बघितलं, तिचं भीक मागितली तिने पतिदेव आहेत म्हणून. परंतु या व्यतिरिक्त तिने कोणाची आठवण केली का? कधीच नाही केली. अजून प्रसंग आठवा द्रौपदीचा, अजिबात नाही. कुठलाच देव नाही आठवला तिने. आणि मग पुष्ट भगवंताचा धावा तिने. याला एकनिष्ठ भक्ती म्हणतात. आपलं तसं नसतं, गजानाचा देव नाही पावला ना जायच देव जायचं, जायच देव नाही पावला रुद्रपूरला जायचं. म्हणजे आपण त्या भक्तीवरती एकनिष्ठ राहत नाही. आणि म्हणून सर्वज्ञे म्हणितले जागा हे एकांकी असेल. स्वामी म्हणतात जा तुम्ही सगळे इथून जा, आम्ही एकटेच निवास करू या ठिकाणी. येथोनी म्हणितले ते न करा, येथोनी म्हणितले ते न करा म्हणजे आमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागत नाहीत, आम्ही सांगितलेलं तुम्ही करत नाहीत, म्हणून तुम्ही सगळे जा. इथीची प्रवृत्ती विखो होवा ना, इथीची प्रवृत्ती म्हणजे आमची जी इच्छा आहे त्या प्रवृत्तीला तुम्ही विखो होत नाहीत, विश्व होत नाहीत, म्हणजे आम्ही सांगितलेलं तुम्ही ऐकत नाहीत. जसं एखादा माणूस काम सांगतो, सांगितल्यानंतर करणे हा भाग वेगळा आहे, आणि ही प्लेट खराब झाली म्हणून स्वतः उठून घासणे, मग आता हे तर सांगितलं नाहीये, परंतु त्यांची प्रवृत्ती तशी ना की हे काम केल्यानंतर त्यांना बरं वाटतंय, किंवा हे काम मी केलंच पाहिजे, हे माझं आहे, माझ्या देवाचं आहे, न सांगता करणं म्हणजे प्रवृत्तीला विखो होणं. स्वामी म्हणतात तुम्ही असं करतच नाहीत कधी, आमच्या प्रवृत्तीला विखो होत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही इथं राहण्यात काही अर्थ नाही, जा सगळे निघून जा म्हटले, कुणी थांबव नका. बरी भक्तीजने न वचतीची, आता कधी असं होईल का? देवाला सोडून भक्त कधी राहू शकतो का? नाही, कुणीच जात नव्हतं, कोणीच उठना. परी भक्तीजने न वसतीची, कोणी भक्तजन स्वामी पासून जात नव्हते. गोसावी चांगदेव भट्टा ते म्हणितले बटिका तुम्ही तरी जा. स्वामी म्हणतात चांगदेव भट्टांना बटका बटिका जा तुम्ही तरी ऐका आमचं, जा इथून. बटिका तुम्ही तरी जा, तुम्ही तरी इथीची प्रवृत्ती विखो हो आ. जा म्हटलं जा म्हणजे तुम्ही आम्ही सांगतो ते ऐका, उठा. तुम्ही अंगवली काढा, अंगवली काढा म्हणजे आता स्वामींचं तसं पाहायला गेलं तर चांगदेव भट्टांवरती खूप मोठा मनोधर्म आहे, खूप म्हणजे स्वामींची प्रसन्नता चांगदेव भट्टावरती भरपूर आहे, कृपादृष्टी आहे. परंतु तरी पण स्वामी काय म्हणतात, तुम्ही अंगवली काढा म्हणजे त्या ठिकाणी स्वामी असं स्वामींना असं म्हणायचं आहे की जाण्यासाठी तुम्ही तरी पुढाकार घ्या, तुम्ही निघला बाकीचे सगळे आपोआप तुमच्या मागे निघतील, म्हणून तुम्ही निघा. मग चांगदेव भट्टी गोसावी दंडवत केले श्रीचरणाला लागले. मग चांगदेव भट्टांनी स्वामीला दंडवत केला, स्वामींच्या श्रीचरणाला लागले, आणि चांगदेव भट्ट निघाले नाशिकवर. मग बाईसी म्हणितले, आता बाईसाला खूप वाईट वाटतं, बाईसा भक्त का वाईट वाटतं बघा, म्हणजे कोणी नाही गेला तर चांगदेव भट्टांना पाठवलं, म्हणजे कोणी नाही ऐकलं तर शेवटी चांगदेव भट्टावरती स्वामींनी, मग हे बाकीचे तर परिवार उठला नाही. आणि स्वामी बाईसा म्हणतात बाबा ते कवनी न वसतीची तरी या ते का पाठवी जात असी जे बाबा, ते कोणीच गेले नाहीत आणि तुम्ही यांनाच पाठवता एकट्यांना, असं का बरं? परी गोसावी उगेची, परंतु स्वामी मात्र शांत होते. मग ते गेले सर्वज्ञे म्हणितले बाई येथ प्रतिदिनी करा तैसे का न करा. मग स्वामींना बाईसांना म्हणतात स्वामी की बाई येथ प्रतिदिनी करा, येथ प्रतिदिनी करा म्हणजे बाईसा आमच्या प्रतिदिनी स्वामींना काय करत होत्या नाही ते कोणाला, बाईसा प्रतिदिनी स्वामींना काय करत होत्या? पूजावसर करायच्या. प्रतिदिनी स्वामींना काय करायच्या? बाईसा पूजावसर करायच्या. मग म्हणे इथले बाई येथ प्रतिदिनी करा तैसे का न करा. रोज पूजावसर करता ना, तसा पूजा अवसर करा, तिन्ही टायमाचा पूजा अवसर. आणि तिन्ही वेळेस बाईसांना स्वामींचं ईश्वर स्वरूप दिसत होत. ज्यावेळेस आरती ओळखायच्या ना बाईसा, त्यावेळेस ईश्वर स्वरूप परमेश्वराचं जे स्वरूप आहे ना ते प्रतिदिनी तिन्ही पूजा अवसराला दिसत होतं. आणि मग आठ सात्विक त्या ठिकाणी प्रगट होत होते,
22 साला ते स्वरूप ईश्वर स्वरूप दिसल्याबरोबर 22 ला सात्विक भाव त्या ठिकाणी 28 सात्विक प्रगटते असं पूजा. तो भाग एक थोडा वेगळा आहे, तुम्हाला समजणार नाही आता सध्या, पण 28 सात्विक त्या ठिकाणी प्रगटायचे 22 साला. मग 22 को माईली ऐसी बैसली होती. आता 22 हा देव उदास, भक्तही उदास, देव्याशिवाय भक्त राहू शकत नाही. 22 हा सुद्धा अशा कोमाईली म्हणजे तोंड त्यांचं बारीक झालेलं होतं असं आणि बसलेल्या होत्या. मग गोसावी अशी पूजा केली, आरोगण दिधली. मग स्वामी म्हटल्यानंतर मग पूजा केली आणि आरोगणा स्वामींना 22 ने दिली. मग इरी दिशी सर्वज्ञे म्हणितले, तुम्ही कवनी नवसाची तरी चांगोयेची काही केले. गेलं तर पुरेसे चांगदेव भट्टच गेले. अरे स्वामीने कोणाला पाठवलं होतं? चांगदेव भट्टांना. बाकी सगळे इथंच आहे. स्वामी म्हणजे सगळे गेले, तुम्ही चांगदेव भट्टाने एकट्याने काय केलं? तुम्ही तर सगळे इथंच आहेत. ढकले या जागा ते या ते बोलावून घेऊन या. स्वामी म्हणतात ढकल्याला जा आणि चांगदेव भट्टांना बोलून घेऊन या. जी जी सर्वज्ञे म्हणितले, हे जाडी घेया जेथ राहाल तेथ जाडी बांधावी. जाडी म्हणजे सतरंजी. तसं ही स्वामींची स्थिती, जाडी अशी जाड होती, सतरंजी मोठी होती, अशी लंबी. जुन्या काळामध्ये घोंगडे कांबळे हा प्रकार राहत होता, आता तो नाही राहिलेला, ते कदाचित कमी भेटतंय. तशी ती जाडी होती सतरंजी, थोडक्यामध्ये घोंगडे घोंगडी टाईप. किंवा खाली हातरायचं जाड वस्त्र. मग स्वामी ढकल्यांना म्हणतात की हे तुम्ही घेऊन जा सोबत तुमच्या आणि येताना चांगदेव भट्टांना बोलून घेऊन या. जी जी सर्वज्ञे म्हणितले, हे जाडी घ्या जेथ राहाल तेथ जाडी बांधावी. ज्या गावाला तुम्ही पोहोचाल, पहिले काही फोन नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, फेसबुक नव्हतं, तुम्ही कुठे आहेत कळायला? म्हणजे तुम्ही जासाल तिथं ही जाडी बांधायची आणि त्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करायचा. अशा प्रकारे चांगदेव भट्टांना तुम्ही घेऊन. तो बाईशी म्हणितले, बाबा तो भटी कुकाल गेला हाता जाईल मातीनिशी कोणी ठाई भीती होईल. बाईसा म्हणतात, बाबा चांगदेव भट्ट काल गेले, ढकल्यांना तुम्ही आज पाठवताय, दोघांची भेट कशी व्हायची? सर्वज्ञे म्हणितले, बाई स्त्रियाची एरधार काही निर्फळ जाईल. स्वामी म्हणतात, बाई परंतु ढकल्यांना जे आम्ही पाठवतो ना, त्याची एरधार म्हणजे जाणं येणं, येणं जाणं काही निर्फळ जाईल, वाया जाईल का? नाही, वाया जाणार नाही. तर स्वामींचा उद्देश वेगळा आहे पाठवण्याचा, ढकल्यांना पाठवण्याचा. आपल्याला पुढे कळतंय ते काय आहे. बाई बापुडी बटीके डोंगर डोंगर गिवसिते असती. बापुडी बटीके, बटीके म्हणजे असं कोणाला म्हणतात? शिष्य परिवार, त्यांना स्वामी बटीके म्हणायचे. बापुडी बटीके डोंगर डोंगरे, डोंगराच्या प्रत्येक भागात काय करून आहेत? गिवसिते असती. स्वामींना शोधतायत म्हणजे तिकडून इकडून दुसरीकडून स्वामींना शोधण्यासाठी काही भक्त मंडळी आलेली आहे. मग म्हणजे बापुडी म्हणजे बिचारी, बटिके म्हणजे स्वामींना शोधणारे शिष्य. काय करतायत? डोंगर डोंगरे, दरी कपारी डोंगर. स्वामी कुठं आहेत? स्वामी कुठं आहेत? स्वामी कुठं आहेत? बघा एका कसा होता बघा, की स्वामी असताना सुद्धा भक्तांची एवढी स्वामींना भेटण्याची इच्छा होती, ते तेव्हा शोधायचे. आपण कधी विचारच करत नाही देव शोधण्याचा, है ना? कधी विचार करतो का, देव मला भेटला पाहिजे, देवाच्या भेटीला मला जायचंय, देवाचा मला शोध घ्यायचा आहे, देव कुठं भेटन? इकडं जाई देवाकडे भेटन का, बाराखांडीकडे भेटन, ढोरे डोंगरात भेटन? भेटन कुठं देव मला, असा आपण विचार करत नाही. पूर्वीचे लोक स्वामींच्या सन्निधानात असन्निधानात सुद्धा स्मृतीस्थळांमध्ये देवाला शोधत होते. आणि आजही काही भक्त असे आहेत की ते देवाला शोधण्यासाठी, देवाला आठवण्यासाठी डोऱ्या डोंगरात तपश्चर्या करतात. 12-12 वर्षाच्या, 3-3 वर्षाच्या तपश्चर्या करतात आणि देवाला शोधतात, देवाला बोलवतात आणि देव त्यांच्या भेटीला येतात सुद्धा. आणि मग काय स्वामी काय म्हणतात? बापुडी बिचारे काय आहेत, शोधतायत आम्हाला. येथीचे दर्शन घ्यावे मंगावा जावे आईसा परिच्छेद केला. असे काय केलेला आहे परिच्छेद? परिच्छेद म्हणजे नियम, व्रत, है ना? आपले व्रत वेगळे असतात. आपण पौर्णिमेचा उपास धरतो, नवरात्राचा उपास धरतो, है अष्टमी धरतो. किंवा या व्यतिरिक्त अजून कोणाला बुधवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा काय बरेच उपास असतात. आपल्यात उपास धरतात? धरतात का? अष्टमी धरतात का? अष्टमी धरतात. आणि मग स्वामी म्हणतात
की काय ऐसा परिच्छेद केला असे असा परिच्छेद केलेला आहे की स्वामींकडे यावं, स्वामींचं दर्शन घ्यावं आणि मग गावाला जावं. बघा परिच्छेद कसा आहे. आपलं तसं नसतं, वेळ भेटल्यावर देवाकडे जावं, आपला परिच्छेद वेगळा आहे. आपल्याला वेळ असेल तर देव करायचा, वेळ नसेल तर नाही. का आपण परिच्छेदच असं कधी देवाला भेटण्याचा परिच्छेद केला का? कधी कोणीच नाही केलेला असा परिच्छेद. परंतु पूर्वीच्या सन्निधानातले भक्त असे होते की ते परिच्छेद असा करायचे की नातेवाईक नंतर, आपलं स्वतःचं गाव नंतर, स्वतःचे आई वडील नंतर, आधी कोण? माझा देव. म्हणून स्वामी म्हणतात की परिच्छेद केला असे इतुकेनी ते चांदोरीशी गेले. आणि मग सगळे आपले हे डखले कुठे गेलेले आहेत? चांदोरीला गेले. आजही नाशिक जिल्ह्यामध्ये चांदोरी सुकिन्याजवळ गाव आहे. आजही आहे. आपल्या इथं मोठा अंकुळेकर बाबांचा आश्रम आहे त्या ठिकाणी. त्या चांदोरीला गेले. अग्निष्टिकेशी राहिले. अग्निष्टिका म्हणजे विटाचं बांधलेलं अग्निकुंड असत ना, तिथं होम यज्ञ करतात, तिथं थांबले. आड जाडी बांधली. स्वामीने काय सांगितलं होतं? जिथं जासाल तिथं ही जाडी अशी वर बांधायची आणि तिथं मुक्कम कराय. मग ती जाडी वर बांधली. तव नाथोबा उपाध्ये बळे ग्रामाहुनी शिन्नरासी आले. प्रकार असा झाला होता की नाथोबा आणि उपाध्ये दोन भक्त स्वामींना शोधण्यासाठी बळेग्राम. बळेग्राम कुठे आहे? केलं का बळेग्राम? पंचाळेश्वरच्या जवळ आहे. आपल्या जवळच आहे. पंचाळेश्वरच्या पलीकडं बळेग्राम आणि इकडं पंचाळेश्वर, मधून नदी फक्त गेलेली. हा, तर त्या बळेग्राम वरून उपाध्य आणि नाथोबा सिन्नरला गेले. बघितलं तर सिन्नरला स्वामी नाही. बघा आता आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं बळेग्राम. हा, औरंगाबाद जिल्ह्यातच येतं बळेग्राम. पंचाळेश्वर बीड जिल्ह्यात आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं बळेग्राम. इथून कुठे गेले पायी पायी? नाशिक जिल्ह्यात सिन्नरला. सिन्नरला शोधलं. सिन्नरहून पुढं जवळजवळ 30 किलोमीटर नाशिक राहतं. म्हणजे तिथं त्यांनी बघितलं की स्वामी कुठे. सिन्नरला बघितलं, शोधलं, सगळीकडे बघितलं, कुठे स्वामी दिसले नाही. मग भिलवडा अशी आले. मग सिन्नरला भिल्ल मठ आहे. आज आहे बरं का तो जुना मठ. जसं तसं जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर आजही सिन्नरचा भिल्ल मठ जसा तसाच आहे. अजिबात बदल केला नाही त्याच्यामध्ये. मध्ये जसं स्वामींच्या काळात होतं ना 800 वर्षापूर्वी, आजही तसंच आहे. ते संन्यासी राहिले होते त्या ते पुशिले. संन्यासी लोक होते भिलमठात. त्यांना विचारलं उपाध्य बासांनी आणि नाथोबासांनी. काय विचारलं? म्हणे येथ गोसावी होते की इथे आमचे सर्वधारी जगद्र स्वामी होते? तेही म्हणितले काही कराल. बघा आता असं होतं बरं का जीवनामध्ये. संन्याशी म्हणतात काय करायचं हो तुम्हाला त्या चक्रधर स्वामींचं. अन्य संन्याशी काय करायचं तुम्हाला त्या चक्रधर स्वामींचं? गोसावी आते ब्रह्मविद्या पुसाल तरी आम्हीची सांगोनी. म्हणजे त्यांना काय तुम्ही ज्ञान विचारणारे, ब्रह्मविद्या विचारणारे? ते तर आम्ही पण सांगतो म्हणे तुम्हाला. असं कोण म्हटलं? संन्याशी म्हटले उपाध्यापासांना आणि नाथोबासांना. तेही म्हणितले गोसावी आते ब्रह्मविद्या पुसाल तरी आम्हीची सांगोनी. बापुडी बटी कुरे कैसी विधी लाविली असती. ते संन्याशी म्हणतात बापुडी बटी कुरे म्हणजे कैसी वेधी लावली असती. म्हणजे नाथोबा व जानोपाध्यांना म्हणतात काय वेध लागला यांना स्वामींच्या भेटीसाठी. हे दोन वेड्यासारखे चालत चालत आलेत आणि देवाला विचारतायत. म्हणे हे चक्रधर स्वामींनी सगळ्या जीवांना वेध लावलेला आहे, म्हणजे वेध लावलेला आहे. तेही म्हणितले आम्ही काही तुमते ब्रह्मविद्या पुसतू असे. उपाध्याने नाथोबा म्हणतात आम्ही काय विचारलं तुम्हाला? स्वामी कुठं आहे? तुम्हाला ब्रह्मविद्या विचारली का? जेवढं विचारलं तेवढं सांगा. आम्ही तुम्हाला ब्रह्मविद्या विचारली नाही. आम्ही आपल्या गोसाविया ते पुसत असो. आम्हाला ब्रह्मविद्या कोणाला विचारायची आहे? यथार्थ ज्ञान आम्हाला देणारा आमची ब्रह्मविद्या माऊली, आमचा ज्ञानदाता कोण आहे? आमचे सर्वज्ञ आहेत. आम्ही तुम्हाला ब्रह्मविद्या विचारत नाही. आम्ही तुम्हाला फक्त विचारलं आमचे स्वामी कुठं आहेत, एवढंच तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही म्हणता की ब्रह्मविद्या विचारते तर आम्ही सांगतो तुम्हाला. अजिबात नाही. आईसे तेही त्रिशुद्धी पुशिले. असं 3 वेळा विचारलं, परंतु 3ही वेळा त्या संन्यासांनी तेच सांगितलं.
आणि संन्याशी तैशेची त्रिशुद्धी म्हणितले, मग तेने म्हणितले. आता पुढचा प्रकार संन्याशांचा. बापुडी बटकुरे कैसी विधी लाविली असती, तरी आम्हासी दंडवत करा मग आम्ही गोसावी आते सांगोनी. मग म्हणे कसे सर्वज्ञ स्वामींनी भक्तांना कसं आकर्षित केलेलं आहे, काय केलेलं आहे, वेद लावणे म्हणजे आकर्षित होणे. आपल्याला वेद लागला नाही म्हणून आपण दूर आहोत, बरं का? नामाचा वेद, मार्गाचा वेद, मूर्तीचा वेद, स्थानाचा वेद, चार वेद सांगितलेला आहे. मग आपण कधी आपल्याला कधी नाम नाम म्हणजे स्मरण म्हणजे 11 गाठ्या 5 गाठ्या किंवा स्मरण माझ्याकडून झालंच पाहिजे असा वेद लागला का कधी आपल्याला, असा वेद लागला का? याला नामाचा वेद म्हणतात. हे नामे वेद. वेद लागला का असा? नाही. मग म्हणतात बापुडी बटकुरे कैसी, म्हणजे काय आकर्षण आहे म्हणे यांना स्वामींचं. हा स्वामींचा वेद लागलेला आहे या नाथोबाचा आणि उपादाना संन्याशी असं म्हणतायत. मग म्हणे तुम्ही असं करा म्हणे, तुम्हाला जर स्वामी पाहिजेच असेल तर तुम्ही आम्हाला दंडोत करा, मग आम्ही स्वामी तुम्हाला सांगतो. काय म्हटले? तुम्ही आधी आम्हाला दंडवत करा मग आम्ही स्वामी तुम्हाला सांगतो. आता हा लाचारपण आहे का नाही? हे दुसऱ्या कोण एखाद्या मजबुरीमध्ये सापडला तर त्याच्याकडून एक व्यर्थ काम करून घेणे. आता वास्तविक यांना दंडवत करायची काही गरज नाही आहे. हा असा एक प्रसंग आहे बरं का, एक स्त्री होती रेमाईसा नावाची, स्वामींच्या सन्निधानाच्या नंतर आहे या सन्निधानामध्ये, आणि ती रस्त्याने चालली होती आणि असे पारावर, पहिले पार राहायचे वडा खाली लिंबा खाली, त्या पारावर काही संन्याशी काही लोक बसलेले होते. मग म्हणे आम्हाला दंडवत करा म्हणे तुम्ही. त्यावेळेस तिसरी काय म्हणते माहिती का, अशी बाई पाहिजे. म्हणजे कुणी कोणाला दंडवत करायचा, दंडवत कुणी कोणाला करायचा, कुणी कोणाला केला पाहिजे? आपण रस्त्याने चाललेल्या माणसं दंडवत करू का? आता इथून तुम्ही उठून गेले आणि रस्त्याने जो भेटेल तो दंडवत करसान का? नाही करणार आपण दंडवत का. मग ते म्हणतात दंडवत कोणी कोणाशी करावे, आणि दंडवत केल्याने आम्ही तुम्हाला दंडवत केल्याने तुम्ही कोण आहात, साधक आहात की साधनवंत आहात? वासनिकाने वासनिकला दंडवत करावं, उपदेशाने उपदेशाला दंडवत करावं, तुम्ही कोण आहात? तुम्ही साधकही नाहीत आणि साधनवंतही नाहीत. तुम्हाला दंडवत केल्याने तुम्ही जर साधूला दंडवत केला तर तुम्हाला योग्यता लागते, है ना? काहीतरी निष्पन्न होते, पुण्य लागते तुम्हाला त्याच्या पाठीमागे, योग्यता लागते, कर्मनाश होतोय. साधनाला दंडवत केल्यानंतर ही गोष्ट होते, तुम्ही साधनही नाही तर साधकही नाही तर मग कोणी कोणा दंडवत करावे? आणि या व्यतिरिक्त दंडवत केल्याने आमचा जो उदरनिर्वाह होणार आहे ना ते करणारे तुम्ही आहात का? नाही, तो तर ईश्वर आहे देणारा. ती बाई ज्यावेळेस असं संदेशाला बोलली तेव्हा लक्षात आलं की आपलं चुकतंय. मी बापरे काय कडक बाई आहे ही. ती रेमाईसाला ती लोकांशी म्हणजे रेमाईसा तिथून निघून गेला म्हणजे आम्ही तुम्हाला दंडवत करणार नाही. पण इथे असं झालेलं होतं की उपाध्याय नाथोबा ज्यावेळेस भिक्षेला गेलेले आहेत, आपलं संन्याशाला विचारले त्यावेळेस ते काय म्हणतात, तुम्ही आम्हाला दंडवत करा. पण यांना वाटतं की दंडवत केल्यानंतर जर स्वामी सांगितले तर चांगली गोष्ट आहे ना, की या दंडवताने जर स्वामी भेटले तर चांगली गोष्ट होईल. म्हणून म्हणतात मग तेही म्हणितले आधी सांगा मग दंडवत करून. पण उपाध्याय नाथोबा काय म्हणतात, आम्ही तुम्हाला दंडवत करू पण कधी, तुम्ही आधी आमचे स्वामी सांगा मग आम्ही तुम्हाला दंडवत करू. तुम्ही नाही, आधी काय करायचं, आधी तुम्ही आम्हाला दंडवत करा मग आम्ही तुमचे स्वामी सांगू. बघा बरं का, मजबुरी फार बेकार असते माणसाची. म्हणजे कोण तुमचा कोणत्या वेळेत कसा फायदा करून घेईल सांगता येत नाही. आणि म्हणून इथं काय म्हणतात की बापुडी ती म्हणितले कैसी गा बटपुरे आग्रहाची, इतुकेनी ती ही एकमेकाची एकमेकाच्या तोंडाची वास पाहिली. मग उपाध्यवासा नाथोबासांकडे बघितलं आणि नाथोबासांनी उपाध्यवासाकडे दंडवत करायचं का नाही या संन्याशांना? दंडवताशी जरी गोसावी आते सांगती तरी का कराना, म्हणजे दंडवत केल्यानंतर जर स्वामी सांगत असतील काय हरकत नाही म्हणे आपण दंडवत करू. मग तेही ते अशी दंडवती केली. मग त्यांनी दंडवत केले त्या संन्याशाला उपाध्यवासांनी नाथोबासांनी दंडवत केले. इतुकेनी तेही सांगितले तुमचे गोसावी छत्रशिंगाकडे गेले असते. काय सांगितलं? स्वामी कुठे गेले म्हणले? छत्रशिंगाकडे. स्वामी कुठे येतं? पाठीमागची आठवा
नाही नाही स्वामींचं आवाज सांग कुठे कुठे आहेत स्वामी? नाशिकला आहेत स्वामी. कुठे आपली लिरा कुठली चालू आहे? नाशिकची. स्वामी कुठे आहेत? नाशिकला. संन्याशांनी काय सांगितलं? छत्रसिंगाकडे गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर कधी वणीची देवी वगैरे ऐकली असेल ना बर, हा तर तिकडे ते छत्रसिंगी डोंगर आहे तिकडे. मग स्वामी कुठे आहेत म्हणे? छत्रसिंगाकडे. म्हणजे दंडवत करून सुद्धा शेवटी काय सांगितलं? खोट सांगितलं. मग मग तेही म्हणी उपाधी म्हणितली चांदोरीशी जाव. मग उपाधी मास म्हणतात अरे ठीक आहे ना म्हणे. आता छत्रसिंगाकडे जर स्वामी गेलेलेच आहेत तर काय करायचं? आता स्वामी तसं खोटं बोलायला नव्हतं पाहिजे. बिचारे इतक्या लांबून आलते बळेग्राम वरून. स्वामींना शोध किती जवळ आहे तिथं. सिन्नर वरून नाशिक फार जवळ आहे. आता खरं सांगितलं नाहीये परंतु खोटं सांगितलं. पण स्वामींच्या भेटीसाठी काही करायला तयार होते उपाध्याय नाथोबा. काही काही करण्याची तयारी यांची. म्हणजे ठीक आहे आपण असं करू तांदुरीला जाऊ. तेथ वस्त्रे ठेवू, अंगावरचे कपडे तिथं ठेवू, फाटके वस्त्र नेसू आणि काय करू आपण? फाटके वस्त्र घालू का बरं? पूर्वीच्या काळामध्ये जो वणीचा डोंगर होता ना तो छत्रसिंगाचा डोंगर फार काट्या कुठे. आता तिथं चांगलं झालेलं आहे सगळं. आता वाट रस्ता तिथं वर गाडी जाते. आता पूर्वीच्या काळामध्ये फार काट्या कुट्या. मग म्हणजे चांगले कपडे आपण गरीबाचे फाटून जातील चांगले कपडे सगळे. मग तांदुरीला कपडे ठेवू, फाटके कपडे घालू आणि मग छत्रसिंगाकडे जाऊ. कपडे फाटले तर फाटले पण स्वामीचे भेटतील ना आपल्याला. बघा काय असतं आहे स्वामींविषयी, काय वेद आहे स्वामींविषयी. आणि मग असा विचार केला आणि मग आपले या गोसावी आते झाडो झाडी गिवसू आईसे म्हणून मग चांदोरीशी आले. असं म्हणून चांदोरीला सिन्नर वरून चांदोरीला गेले. वेशी जवळी आले तो गोसावी यांची जाडी देखली. आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्वामींनी जाडी का पाठवली होती डखल्याकडं? आलं लक्षात? आता पाठीमाग कळलं आपल्याला की स्वामींनी डखल्याला चांगलं बट्टा आणायला पाठवलं. सोबत काय दिलं? म्हणजे जाडी घेऊन जा, जिथं थांबसा तिथं जाडी बांधा. आता डखल्याला नाही कळलं, बैसांनाही नाही समजलं की स्वामींनी जाडी का दिली होती. पण जेव्हा चांदोरीला डखले थांबलेले आहेत, जाडी तिथे बांधलेली आहे, उपाध्ये नाथोबा सिन्नर वरून चांदोरीला गेलेले आहेत, आता जाडी दिसली का नाही? आणि स्वामींच्या जाडीसारखी जाडी कोणाची नव्हती. गेल्या गेल्या तिथं काय दिसलं? पहिल्या वेशीजवळ स्वामींची जाडी अशी वर बांधलेली दिसते. तसा आपला झेंडा आहे. झेंडा म्हणजे काय आहे? झेंडा म्हणजे इथे कृष्ण मंदिर आहे, इथे महानुभाव आश्रम आहे. हे तुम्हाला कोण सांगतं? झेंडा सांगतो. म्हणून प्रत्येक आपला धर्मध्वज आहे तो. म्हणून तिथं तशी ती जाडी दिसली. दिसल्याबरोबर उपाध्याय नाथोबा खूप आनंदित झाले की स्वामींची जाडी दिसली म्हणजे स्वामी आहेत, आता स्वामी आपल्याला भेटणार. मग चांदोरीशी आले बांधली जाडी तरी गोसावी यांची तर काही गोसावी येथे आले असती. म्हणजे जाडी तर स्वामीची, स्वामी चांदोरीला आहेत का? सामोरे आले तो डखले हसत हसत उठिले चाला चाला माते गोसावी तुम्हा साऊम्या पाठविले. डखले हुशार होते त्या बाबतीत. मग म्हणले आले, आल्याबरोबर उपाध्यनाथबा समोरून एकूण डखले उठले. अहो चला चला म्हणे मी तुम्हाला न्यायला आलो. म्हणे स्वामींनीच मला तुम्हाला न्यायला पाठवलंय. म्हणे आता आणायला कोणाला पाठवलं होतं? चांगले वाटतं पाठविले. मग उपाधी पुशिले डखले या गोसावी कवनी ठाई राज्य करीत असती. स्वामी कुठे राज्य करताय? नाही नव्हे नाशिकी. अरे जवळच आहे, नाशिकला स्वामी आहे. या उपरी डखला म्हणी तरी यावर डखले काय म्हणतात? मग म्हणे डखल्यांना म्हणजे आनंदित झाले डखले आणि म्हणतात आईसे गा आमचे गोसावी. असे आमचे स्वामी आहेत. कसे आहेत? म्हणजे आपले ऐश्वर असो नीलोपती. ईश्वरीय, ईश्वरीय म्हणजे स्वामींनी जर सांगितलं असतं अधोगर की डखले ही जाडी घ्या किंवा नका घेऊ, इथून तुम्ही चांदोरीला जा, तिकडून उपाध्याय नाथोबा येणार आहेत, ते आमच्या भीतीसाठी येत आहेत, आम्ही कुठे आहोत हे त्यांना माहीत नाही, हे जर अधोगर सांगितलं असतं तर काय झालं असतं? तर स्वामी स्वामींना आमच्या कळतंय सगळं, ही गोष्ट झाली असती का नाही ना? इथंच जर सांगितलं असतं नाशिकला
तर स्वामी ईश्वर अवतार आहेत हे दगडियांनी इथंच मानलं असतं सगळं. आता कळालं की आमचे स्वामी ईश्वर अवतार आहेत की जे न सांगता स्वामींना सर्व कळतं. असूनही लोपती ईश्वरित्व असून एखाद्याकडे ज्ञान असतं. तुम्ही तुमच्या त्याचा चेहरा बघा, त्याचं उठणं बसणं बघा. तुम्ही म्हणसा दंडत दंडत काय करणार नाही, बाबा असे दिसतात, आई असे दिसतात. जेव्हा कधी तुम्हाला त्यांचं समजन की यांच्याकडे ज्ञान आहे, काहीतरी चार गोष्टी देवाच्या करतायत, तिथून पुढे तुमची श्रद्धा वाढत जाते. हे का तोपर्यंत वाढत नाही, कारण माहितच नसतं यांच्याकडे काय आहे ते. जसं असूनही लोपती, आमच्या स्वामींनी सांगितलंच नाही हो काय आहे ते. मग म्हणतात ऐश्वरी असूनही लोपती. दाखला म्हणजे आधी जर माझ्या देवाने सांगितलं असतं तर, पण नाही. पण ईश्वराची ईश्वर बुद्धी कधी वाढती? जेव्हा असे चमत्कार घडतात तेव्हाच वाढती ना. जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही जायच्या देवाच्या पाच खेटा करा, नाही का काय करायच्या? काही असेल तुमचं, काही मागायचं असेल तुम्हाला देवाला आमक टमक डमक, नाही ना. आणि मग देवाने तुम्हाला दिल्यानंतर मग तुम्ही अनेक लोकांना सांगता, नाही हो जायच्या देवासारखा देवच नाही. पण कधी सांगता? तुम्हाला पावला तर, तुम्हाला पावला तर सांगता की जायच्या देवासारखा देव नाही. आता तुम्हाला जर पावलाच नाही, तुम्हाला तर इकडे दुसरीकडे कोण आला, तुम्ही लोकांना पण तेच सांगणार. तुम्ही तिकडं नका जाऊ, तुम्ही गदनर जा. म्हणजे हा प्रकार होतो माणसाचा. म्हणतात ऐसोनी लोपती आमते आईसे कान म्हणावे आमुके ताती ते आशी साऊ मे जा. असं म्हणावं ना की अमके अमके येणार आहेत समोर, त्यांना तुम्ही समोर जा, त्यांना घेऊन या, असं देवाने सांगितलंच नाही. आईसे कान म्हणावे अंक असं म्हणायला पाहिजे होत. अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींची उपाध्य नाथोबासांची भेट झालेली. आता उद्या होती भेट, आपण उद्या बघूया की कशा प्रकारे भेट होती आहे. आणि संन्याशी काय म्हटलं हे उपाध्य नाथोबासांना सांगत आहेत. असे बळीग्रामचे हे नाथोबा, नाथोबा पात्र असं आहे स्वामींच्या संन्निधानामध्ये की स्वामींच्या खवणीला पात्र होणारे आहेत. स्वामींची जशी प्रवृत्ती, स्वामींची जशी इच्छा होती, त्या इच्छेनुसार नाथोबा राहत होते. स्वामीचं म्हटलं ना नाथोबासांना, इथे साप आहे तो धरा. नाथोबा म्हणत नव्हते मी हा साप धरू का, कस काय धरणार, देवा मला तो चावल ना. देवा तुम्ही कोणतंही काम सांगता ना, साप धरायचं काम काय माणसाचं असतं का? अजिबात नाही म्हटले. स्वामीने सांगितलं ना साप धरायचा आणि लगेच धरायला तयार. म्हणजे देवाने म्हणितले करणे हे भक्तामध्ये असावं, ते नाथोबासामध्ये आहे. असा एक भक्त आहे स्वामी संन्निधानामध्ये की ते नाथोबा आहे. स्वामीने सांगितलं होतं मोठा नाग होता, नागिन होती, धरा अंगीने धरायला. धरायच्या थांबा 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 धरून झालं म्हटले. म्हणजे काम करायला तयार झाले ना, ग्लास भरून आणा म्हटले. उठल्याबरोबर माणसाला समाधान वाटतं ना, नका तुम्ही आणू द्या, पण सांगितल्याबरोबर ऐकलं म्हणजे बस. आणि आशातले नाथोबा होते. डोमेग्रामदास स्वामी म्हणतात नाथोबासांना पुढे दिला ईर आपल्याला, तुम्ही एका बाईची डिलिव्हरी करा. बघा आता हे पुरुष आहे, एका स्त्रीची डिलिव्हरी करायची आहे, किती मोठं अवघड काम आहे. एक बाई बाईची करू शकत नाही का नाही? पण नाथोबा काय म्हटले, स्वामींची आज्ञा आहे. त्या बाईची डिलिव्हरी केली 12 दिवस. कसलं पुरुषत्व आहे की देवाचं म्हणितले ऐकणं हे नाथोबासामध्ये आहे. नाथोबा एक व्यक्ती असा संन्निधानामधला आहे आणि तेच आता स्वामींच्या भेटीला आलेले आहेत. आता उद्या आपण बघूया की त्यांच्या कशा प्रकारे भेट होते आहे. अशा प्रकारे आपण आजच्या दिवसाचं चिंतन केलेलं आहे. म्हणून देवाला शोधण्याचा, देवाला आठवण्याचा, देवाला चिंतन करण्याचा प्रयत्न जसा उपाध्य नाथोबा शोधत शोधत गेलेत ना, आपण सुद्धा शोधलं पाहिजे, देवाला आठवलं पाहिजे. आणि बघा तुमचं जरा ओढ असेल ना, वेद असेल, आकर्षण असेल ना, परमेश्वर नक्की भेटतं. जसं डखल्यांना पाठवलं का नाही, छत्रसिंहाकडे जाऊ दिलं का? जाऊ दिलं नाही, इकडून डखल्यालाच पाठवले. असा योगायोग परमेश्वर आपल्यासाठी करतात. पण आपण शोधलं तर पाहिजे ना त्या देवाला. दंडवत हो.